subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, आज आपण पॉम्प्लेट फ्राय ही कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. आपली पॉम्प्लेट फ्राय ही खूपच क्रिस्पी अशी झालेली आहे. चला तर मग आपण ती कशी बनवायची आहे ते पाहूयात. तर त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे पॉम्प्लेट फिश घेतलेली आहेत. तर मला हे बाजारामध्येच व्यवस्थित साफ करून आणि कट करून मिळालेले आहेत. तर आपण याला आता पहिले फर्स्ट मॅरिनेशन करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट, यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि 1/2 टेबलस्पून लिंबूचा ज्यूस. आता आपण हे सर्व व्यवस्थित घातल्यानंतर त्याला छान असं चोळून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आपण जिथे चिरा पाडलेल्या आहेत त्याच्यामधोमध लागल त्या पद्धतीचं लावून घेऊया, म्हणजे फिश खाताना खूप मस्त अशी चव येते त्याची. आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये. तोपर्यंत आपण सेकंड मॅरिनेशनची तयारी करूयात. त्यासाठी 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर घ्यायची आहे, त्यानंतर 1 टेबलस्पून धना पावडर, 1/2 टेबलस्पून गरम मसाला आणि तंदुरी मसाला घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. तंदुरी मसाला 2 टेबलस्पून घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं पाणी टाकून घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट ही आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही आहे, म्हणजे फिशला ही व्यवस्थित लागणार नाही. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीचं. आता आपण फिशला लावूयात. त्याआधी त्यामध्ये मी 1 टेबलस्पून शेजवान सॉस घालून घेणार आहे. हे आपल्या आवडीनुसार आहे, याला आपण स्किप पण करू शकतो. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता 1/2 तास झालेला आहे. तर आपण हा तयार केलेला मसाला फिशला व्यवस्थित दोन्ही साईडनी लावून घेऊयात. पूर्णपणे असं लावून घेऊयात. मध्ये चिरा पाडलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा आपण फिशला मसाला लावून घेणार आहोत. आता मी दोन्ही फिशला मसाले लावून घेतलेला आहे. तर ही फिश मी 15 मिनिटासाठी पुन्हा एकदा फ्रीजमध्ये मॅरिनेशनला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण एका डिशमध्ये रवा घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1/2 टेबलस्पून लाल मिरची पावडर घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करूया. आता 15 मिनिट झालेले आहे. आपली फिश ही व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे. आता आपण याला रव्यामध्ये ठेवून व्यवस्थित असं दोन्ही साईडना रवा लागेल त्या पद्धतीचं दोन्ही साईडला आपण फिशला रवा लावून घेऊयात. या पद्धतीचा दोन्ही फिशला ह्या पद्धतीचं आपण लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत. आपण शॅलो फ्रायच्या ऐवजी डीप फ्राय केलं तरी चालेल. दोन्ही प्रकारचे हे फिश छान लागते. आता मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतले आहे आणि त्यामध्ये एक एक करून फिश ठेवून घेणार आहे आणि त्याला एका साईडनी व्यवस्थित असं 15 मिनिट आपण मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याला टर्न करणार आहोत. अशा पद्धतीचं आपण ह्याला टर्न करून घेऊया आणि त्या साईडने देखील याला व्यवस्थित असं क्रिस्पी भाजून घेऊया. आता आपण ह्या साईडने देखील 15 मिनटं मीडियम फ्लेमवर होऊ देणार आहोत, म्हणजे आपली फ्राय ही खूपच क्रिस्पी अशी होईल. आता आपली पॉम्प्लेट फ्राय ही तयार झालेली आहे. आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊयात. मस्तच खूपच छान अशी आपली पॉम्प्लेट फ्राय ही तयार झालेली आहे. चला तर मग अशा छान नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर.